मराठी संगीतात संगीत नाटकांचा सुवर्णकाळ आपण अनुभवतो आहोत खरे, पण त्यातल्या आणखीन एका शिल्पकाराची माहिती घेऊन मगच आपण पुढच्या कालखंडाकडे वळणार आहोत. तो शिल्पकार म्हणजे मास्टर कृष्णराव अर्थात कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर. सुप्रसिद्ध भास्करबुवा बकल्यांकडे गाण्याचे पद्धतशीर शिक्षण घेतल्यानंतर 1916 ते गंधर्व कंपनीत दाखल झाले. अनेक नाटकांमध्ये बालगंधर्वांच्या बरोबर स्त्री भूमिका केल्या आणि 1921 बकलेबुवांच्या मृत्यूनंतर 1934 गंधर्व कंपनीच्या सर्व नव्या नाटकांचे संगीत दिग्दर्शन त्यांनी केले. महत्त्वाचे म्हणजे सर्व चाली त्यांनी स्वतः रचलेल्या होत्या. स्वतंत्र स्वररचना करून चाली देण्याची परंपरा सुरू करणारे मास्टर कृष्णराव हे पहिले संगीत दिग्दर्शक. मराठी बोलपटांच्या सुरुवातीच्या काळात बोलपटांनाही त्यांनी संगीत दिले. सुवर्णकाळानंतरच्याही कालखंडात त्यांनी नाटकांना संगीत दिले. आकर्षक मुखडा, छोट्या छोट्या स्वरसमूहाच्या हरकती, ढंगदार व लयदार स्वररचना या गोष्टी त्यांनी दिलेल्या चालींची खासियत होत्या. मास्टर कृष्णराव इतक्या प्रचंड संख्येनं स्वतंत्र चाली देणारा दुसरा संगीत दिग्दर्शक म्हणजे पंडित जितेंद्र अभिषेकी इतर कोणी नाही. त्यांनी संगीत दिलेल्या 1933 कान्होपात्रा नाटकातील एक अत्यंत गाजलेले पद आस्वादूया, अगा वैकुंठीच्या राया. अरे इतका अंत पाहून अखेर दर्शन दिलंस, तुझ्या दारी आले, तुझ्या पायी लागले, आता फक्त माझ्या आणि तुझ्यात मी होऊन जाऊ दे. आई, गुरु, सर्व संत ज्यांनी मला तुझ्या चरणाशी आणलं त्या सर्वांना नमस्कार. देवा, अनाथनाथा,